नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नेहमीप्रमाणे मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर आणत असतो. आज मी थोडासा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला आहे. तो म्हणजे दैनंदिन जीवनामधले जो श्वास जो आपण घेत असतो, सोडत असतो आणि घेत असतो, त्याविषयी जे अत्यंत महत्त्वाचं एक गुपित मी तुम्हाला सांगणार आहे. ते गुपित जर तुम्हाला ऐकून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण वॉच करावा लागेल, म्हणजे तोपर्यंत मी तुम्हाला तो सांगेन. दैनंदिन जीवनातलं श्वासासंबंधीचं जे काही गुपित आहे ते म्हणजे काय, की आपण श्वास हा जीवनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा विषय आणि त्याच्यामध्ये काय असावं असे लोकांना उत्कंठा असेल, किंवा त्याविषयी काय महत्त्वाचं गुपित सांगितलं जाणार की ज्यातनं काही आमूलाग्र बदल होऊ शकतात. तर ते जे काय आपल्याला रहस्य आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला लागतील की श्वास म्हणजे काय करायचं असतो, म्हणजे इनहेल करणे आणि सोडून देणे, घेणे आणि सोडणे, एवढं आपल्याला फक्त कन्सेप्ट माहिती असतं की श्वास घेतो आणि सोडतो एवढंच माहिती. तर आता श्वास घेतो आणि सोडतो हे जे काय आहे ह्याच्यामध्ये जे काय रहस्य आहे ते म्हणजे कसं, की तुम्हाला परमेश्वराने जेव्हा जन्म दिलेला आहे तर त्यावेळेला एक साधारण विशिष्ट श्वास इतक्या वर्षामध्ये तुम्हाला घ्यायचे हे तुम्हाला सांगितलेलं असतं. हे वय वगैरे जे आहे ते पृथ्वी तलावरचं वय वगैरे असतं, म्हणजे 70 वर्ष जगले, 80 वर्ष जगले वगैरे वगैरे. त्याच्या कन्सेप्टमध्ये जे असतं ते तुम्ही श्वास किती घेत आहे आणि तुम्हाला किती श्वास अलॉट केलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही जगणार. आता एक उदाहरण घ्या, समजा तुम्हाला 1,10,00,000 श्वास संबंध आयुष्यामध्ये घ्यायला सांगितलेले आणि तेवढं घेऊन मग तुम्ही तुमच्या स्वस्थानाला निघून जायचं, तर ते 1,00,00,000 श्वास आपल्या किती वर्षात घ्यायचे आहे तर ते तुम्ही तुमच्या कर्मानुसार ठरवू शकता. आता त्याच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे त्याने जे कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे परमेश्वराचं जे कॅल्क्युलेशन आहे हे तुम्हाला त्यातलं रहस्य सांगतो, की तुम्ही जर का 15 आतमध्ये समजा तुमचं ब्रिदिंग असेल, म्हणजे ब्रिदिंग म्हणजे त्याच्यामध्ये 15 आत बाहेर सोडणं, म्हणजे श्वास बाहेर सोडणं हे जे काही असतं त्याला आपण आत घेणं आणि बाहेर सोडणं, तर बाहेर सोडल्यानंतर आपण 1 असं मोजायचे, तर तेव्हा ते आपण जे बाहेर सोडतो आहे घेऊन बाहेर सोडतो आहे म्हणजे एक सायकल पूर्ण करतो आहे, एक सायकल म्हणजे एक ब्रीथ तयार होतो, तर तो बाहेर सोडल्यानंतर किती तिथं आपण मोजायचं की बाबा 1, 2, 3 असं 1 मिनटं लावायचं आपल्याला आणि आपण ते ब्रिदिंग मोजायचे. आता हे जे ब्रिदिंग आहे हे 15 आत असणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये एक मी उदाहरण सांगतो की ब्रह्मांडामध्ये कासव नावाचा जो हे आहे जनावर आहे, तर ते फक्त 3 का 4 श्वास घेतो, त्याच्यामुळे ते 3-3 4-4 वर्ष जगतं. याचा अर्थ त्या आपण जर का त्याचा कासवाचा जर अभ्यास केला तर त्याचं जे ब्रिदिंग आहे हे फक्त 4 आहे. याचा अर्थ कुठेतरी कनेक्टिंग लिंक आहे की ब्रीथ आणि तुमचं आयुष्य मर्यादा याची कुठेतरी कनेक्टिंग लिंक आहे आपल्या लक्षात येतं. तर त्याची जर कनेक्टिंग लिंकचा जर अभ्यास केला आपण तर आपल्याला जे काही कॅल्क्युलेशन परमेश्वराने दिलेले माणसाच्या युनिटमध्ये तर ते त्याला 15 दिलेले आपल्याला, तर 15 आत असणं आवश्यक आहे. आता 15 आत आवश्यक आहे याचा अर्थ काय, की 15 इथपर्यंत लिमिट आहे आपलं, म्हणजे 15 आपली बॉडी चांगली हे काम करते, पण 15 पुढं जसजसं हळूहळू सरकायला लागेल तसतसं आपल्याला रोग हळूहळू येत आहेत, हे म्हणजे इन्फेक्शन होत आहे, कुठेतरी आपलं डिस्टर्ब होत आहे, आपलं फुफ्फुस डिस्टर्ब होत आहे, कुठेतरी काहीतरी डिस्टर्ब होत आहे हे आपल्याला लक्षात यायला सुरुवात होते. आणि ह्या टेक्निकचं जे महत्त्वाचं जी काही गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला जर रोग पुढे काही दिवसांनी येणार असेल तर ह्या ब्रीथ टेक्निकवरती आपल्याला हळूहळू कळायला लागतं की बाबा समजा आता बाहेरनं आपल्याला काही इन्फेक्शन कळत नाही फुफ्फुसाला झालेलं वगैरे, पण ह्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येतं की बाबा हां आपल्याला बाबा श्वास समजा 30 होतो आहे, 40 होतो आहे, 35 होतो आहे, याचा अर्थ आपलं ब्रिदिंग वाढतं आहे, आपण खूप श्वास घेतो आहे सोडतो आहे याचा अर्थ कुठेतरी आतमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे हे आपल्याला लक्षात यायला सुरुवात होते. आणि त्याप्रमाणे मग आपण अगदी शेवटच्या टोकाला गेल्यानंतर लक्षात आलं अरे की बाबा फुफ्फुसाला भोकच पडलं किंवा खूप जाळ्या झाल्या याच्यामध्ये कफाच्या जाळ्या झाल्या, त्याच्यानंतर काय निमोनिया झाला वगैरे वगैरे हे आपल्याला सगळं झाल्यानंतर कळायला सुरू होते, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
पण जर का आपण या ब्रीथ टेक्निकवरती जर का आपण आपल्याला स्कॅन करत राहिलं बॉडीला किंवा बस सकाळी एक मिनटाचा ब्रीथ करा, संध्याकाळी कामावरून आल्यानंतर तुम्ही एक मिनटाचा ब्रीथ करा, कधी करून बसा म्हणजे करा ते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्हाला सापडत आहे ज्या काही गोष्टी, तर त्या गोष्टी तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा की बाबा काल मला सकाळी बाबा ब्रीथ माझा 14 होता आणि संध्याकाळी आल्यावर तो 20 आहे 22 आहे, याचा अर्थ मला काहीतरी इन्फेक्शन होत आहे, किंवा सकाळी मी 13 होतो आणि संध्याकाळी गेल्यानंतर तो 10 झाला, याचा अर्थ मी चांगल्या वातावरणामध्ये कुठेतरी होतो आणि म्हणजे छान ब्रीदिंग कमी झालं, याचा अर्थ चांगली गोष्ट आहे, म्हणजे चांगली गोष्ट याचा अर्थ की आपलं फुफ्फुस आणि आपली जी काही आहे ती व्यवस्थित काम करते, शरीरामध्ये कुठेही प्रकाराची वीज जाती आहे किंवा खराब जर काही इन्फेक्शन आलं तर श्वासाची लेवल वाढायला सुरुवात होते, म्हणजे जर बी पी वाढलं तरी श्वास वाढतो, काही शुगर वाढली तरी श्वास वाढायला लागतो, अशा काही गोष्टी व्हायला सुरुवात होतात, म्हणजे श्वास हा सर्वांचं महत्त्वाचं बिंदू आहे की ज्याच्यावरून आपल्याला साधारण आपल्या शरीराची परीक्षा करता येत असते, तर आता कसं आहे की आपण औषधं घेतो हे करतो पण हे बेसिक जी गोष्ट आहे ती जर का आपण थोडं लक्षात घेतली किंवा ब्रीथ आपण जर चेक करत राहिलं सतत तर वारंवार आपल्या डॉक्टरकडे गेले औषध आणलं मग परत नॉर्मल झालं परत 4 दिवसांनी ब्रीथ वाढलं पुन्हा गेले पुन्हा औषध असंही जे आपण करत असतो कारण आपण तेवढ्यापुरतंच घेतो आणि निघून जातो पुढे, पण हे जर बेसिक गोष्ट आपल्या लक्षात असली की बाबा ब्रीथवरती सगळं आयुष्याचा खेळ अवलंबून आहे, जेवढा ब्रीथ कमी असेल तेवढा पुढं आयुष्य वाढत जाणार आहे, जेवढा ब्रीथ वाढत जाणार आहे तेवढं आयुष्य कमी होत जाणार आहे, त्याच्यापुढे पण आपण एक नाडी समजा चेक करत गेले तर ते जास्त आणखीन आपल्याला उपयोगी पडेल सगळं, पण हे 15 ब्रीथचं जे आहे ते खूप छान आहे आणि आता मी सध्या जे चेक करतो आहे ते माझं आता जवळजवळ 1-2 वर्ष झाली ते 8 आणि 9 आसपास फिरते, त्याच्यामुळे मी चांगल्यापैकी प्रगती करतो आहे माझ्या याच्या दृष्टीने, म्हणजे मग त्या दृष्टीने कसं असतं की मग शुगर का ब्लड प्रेशर किंवा काय वेगवेगळे जे प्रकार होत असतात ते कंट्रोलमध्ये येण्याची येतातच, म्हणजे येण्याची शक्यता नसते येतातच कारण हे आपण व्यवस्थित कंट्रोल केलेलं असतं, आता ह्या गोष्टीवरती तुम्ही विचार करा की बाबा हा जो काही मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तो हा संबंध जो लोकांनी जर बघून नीट विचार केला की बाबा की खरंच हे काय सांगितलेलं आहे बाबा खरंच काय करायला लागेल याच्यामध्ये, तर आता श्वास समजा श्वास हा वाढतो कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये, मेनली ब्लड प्रेशर वाढलं, शरीरातली उष्णता वाढली किंवा मनाला खूप ताण आला वगैरे वगैरे, तर त्यामुळे श्वास वाढत असतो, मग आपण त्या ज्या गोष्टी त्या संध्याकाळी शांत बसून जर शोधून काढल्या की बाबा नाही की बाबा हा या गोष्टीमुळे मला ताण येतो आहे, या गोष्टीमुळे मला माझं का रात्री जागरण होते, सकाळी लवकर उठलं जाते किंवा पित्त वाढते, या गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास करत गेला तर त्याचं तुम्हाला कळत असतं की श्वास का होतो आहे, मग त्याप्रमाणे तुम्ही जर उपचार केले त्याच्यावरती आपल्या घरगुती हिंदुस्थानी याच्यामध्ये घरगुती उपचार खूप आहेत, तुम्ही फक्त आजीबाई तुमच्या आजीबाई किंवा आईच्या जवळ जरी बसून तिला जरी विचारलं तरी अनेक तुम्हाला त्या गोष्टी सांगेल आणि आपण त्याच्यावर करू शकतो या गोष्टी, तर हे कसं आहे की सतत वारंवार औषध घेणे आणि डॉक्टरवर अवलंबून राहणे हे कितपत आपल्याला हे आहे ना की आपल्याला काही गोष्टी समजल्याच पाहिजे ना की बाबा आपल्यालाच जगायचं आहे, आपलं शरीर कसं चांगलं राहील या दृष्टीने आपण आता पूर्वी कुठं काय होतं कुठं एवढे डॉक्टर अवेलेबल तरी पण पूर्वी 90 वर्ष जगायचेच ना लोक, तर ही गोष्ट कशी की त्यांनी त्यांचा याचा अभ्यास केलेला होता पूर्ण शरीराचा की मला काय केल्यानंतर काय होतंय, तर हे जर का तुम्ही आणि हे सगळ्याचं जे गणित आहे हे ब्रीथवरती अवलंबून असतं श्वासावरती, तर तुम्ही माझं असं तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही हा ॲश्युरन्स करा की बा 15 आज आपलं ब्रीथ चालू आहे की नाही हे फार महत्त्वाचं आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही जर प्रयत्न करत राहिला तर तुमचं आरोग्याच्या दृष्टीने एकदम जो धक्का बसतो अचानक हॉस्पिटलायझेशन होतं एकदम ॲडमिट करायला लागतं या ज्या गोष्टी आहेत त्या खूप कमी होतील, हां आता ॲक्सिडेंटच झाला पाय तुटला हात तुटला तर ठीक आहे, पण नॉर्मलला जर तुम्हाला एकदम रात्री एकदम 2 काहीतरी येवायला लागलं आणि मग तुम्हाला ॲडमिट करायला लागलं तर ही गोष्ट करणार नाही कारण ही गोष्ट तुम्हाला जर असं वाटलं तर त्याची कंडिशन 4 दिवसापूर्वीच तुम्हाला ती जाणवायला सुरुवात होते आणि मग 4th दिवशी शरीर एकदमच सोडून देतं सगळं, तर ही 3-4 दिवस आहे हे जर तुम्ही ब्रीथवर लक्ष द्याल तुम्हाला लक्षात येत जातं ना गोष्टी की काय होत आहेत, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची, तर आता हा तुम्ही जो व्हिडिओ आहे हा तुम्ही जर व्यवस्थित ऐकलात आणि त्याच्यावर जर काही गोष्टी जर फॉलो केल्या तुम्ही
तर तुमच्याच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले होईल. आणि या व्हिडिओविषयी तुम्हाला जर काही काय म्हणजे तुम्हाला कमेंट करायचं किंवा काय करायचं किंवा या गोष्टीसाठी काही तुम्हाला ॲक्युप्रेशर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, मी त्याप्रमाणे मी तुम्हाला ते ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगेन की बस श्वास नॉर्मल 15-4 ठेवण्यासाठी काय काय करावं लागतं आपल्याला, ती ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकेन. पण तुम्ही मला कमेंट करा, सांगा, त्याशिवाय मला कळणार नाही. किंवा वेगळे काही विषय असतील तुमच्या मनामध्ये किंवा याविषयी काही का ज्ञान द्या किंवा याविषयी सांगा काका, तर मी त्याविषयी सांगेन. तर तुम्ही मला पटापट कमेंट करा खाली, म्हणजे मग तुम्हाला मला सांगता येईल काय काही वेगवेगळे नवीन विषय असतात ते. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.